स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या श्री सिद्धेश्वर तालीम प्रासादिक भजनी मंडळानं गणेशोत्सवाच्या माध्यमातून देशभक्तीचे धडे देतानाच युवकांमध्ये स्वातंत्र्याचं स्फुल्लिंगही पेटवलं. सोलापुरात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. अनेक सार्वजनिक गणेश मंडळं ही वर्षानुवर्षे आपली परंपरा आपलं वेगळेपण टिकवत गणेशोत्सव साजरा करत आहेत. अशा या वैशिष्ट्यपूर्ण मंडळांपैकी एक मंडळ आहे, ते म्हणजे सोलापुरातील बाळीवेस इथल्या श्री मल्लिकार्जुन मंदिराजवळील श्री सिद्धेश्वर तालीम प्रासादिक भजनी मंडळ. स्वातंत्र्यपूर्व काळात या मंडळाच्या वतीनं गणेशोत्सवाला सुरुवात करण्यात आली. 1917 साली मल्लप्पा धनशेट्टी, रेवण सिद्धप्पा हिरेहब्बू, बाबा भैरव पाटील, बाबा दर्गो पाटील, बॅरिस्टर बाबूराव धुम्मा यांनी याची सुरुवात केली. सोलापूरच्या चार हुतात्म्यांपैकी एक असलेल्या मल्लप्पा धनशेट्टी यांची त्या काळी श्री सिद्धेश्वर तालमीत दैनंदिन बैठक असायची. दररोज न चुकता ते इथं यायचे. त्या काळी देशात स्वातंत्र्याची चळवळ जोरदार होती. या ठिकाणी अर्थात तालमीत गप्पांमध्येही स्वातंत्र्याचाच विषय त्यावेळी असायचा. दररोजच्या चर्चेतून आणि स्वातंत्र्याच्या उर्मीतून अखेर श्री सिद्धेश्वर तालीम प्रासादिक भजनी मंडळाच्या गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. या माध्यमातून युवकांना एकत्रित करण्यात येऊन त्यांना देशभक्तीचे धडे देण्यात आले आणि स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग पेटवण्यात आलं. या गणेशोत्सवाच्या माध्यमातून युवकांना स्वातंत्र्याची नवी प्रेरणाच मिळाली. त्या काळी तालमीत गणेशाची प्रतिष्ठापना होत होती. स्वातंत्र्याच्या चळवळीत तालमीनं मोठं योगदान दिलं. दरम्यान स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तालमीतून श्री गणेश बाहेर आले, अर्थात बाहेरील बाजूला श्रींची सार्वजनिकरित्या प्रतिष्ठापना करण्यात आली. शिवानंद हिरेहब्बू, शिवशंकर भोगडे, जगदेवप्पा मेंगाणे, भीमाशंकर धुम्मा, अण्णाराव थोबडे या दुसऱ्या पिढीनं स्वातंत्र्यानंतर हा वारसा समर्थपणे पेलला. श्री सिद्धेश्वर तालीम प्रासादिक भजनी मंडळ हे खरं तर पहिलं भजनी मंडळ. त्या काळी 1000 जणांचं हे भजनी मंडळ गणेशोत्सवात अर्थात मिरवणुकीत सहभागी होत असे. ते पाहण्यासाठी मोठी गर्दीही असायची. स्वातंत्र्यानंतर या गणेशोत्सवाच्या माध्यमातून अनेक विधायक उपक्रम राबवण्यात आले. विश्वनाथ हिरेहब्बू, रामकृष्ण मैंदर्गी, अडवैया कानडे, मल्लीनाथ हावनूरकर, शिवानंद कमरेड्डी, सतीश वेद पाठक आदींनी अत्यंत यशस्वीपणे या मंडळाची धुरा सांभाळली. दरम्यान 1998 साली मंडळाची कायमस्वरूपी श्रींची सुंदर आणि तितकीच लक्षवेधी अशी मूर्ती साकारण्यात आली. चांदीच्या अलंकारांनी सुसज्ज अशी ही भव्य मूर्ती पाहता क्षणी नजरेत भरते. ही मूर्ती सागवानी चौरंगावर विराजमान असून अत्यंत बारीक कलाकुसर असलेला हा सागवानी चौरंग तितकाच भव्य दिव्य असा आहे. दरम्यान राजशेखर हिरेहब्बू, सुधीर थोबडे, महेश थोबडे, महेश हब्बू, प्रकाश मैंदर्गी, सिद्धाराम कल्लूरकर, राजशेखर कानडे, रेवण सिद्ध आवजे, योगीनाथ कुर्ले, विश्वनाथ नावडे, केदार हब्बू, अप्पू हावनूरकर, तम्मा कल्याणशेट्टी, राजा वाले या चौथ्या पिढीनं श्री सिद्धेश्वर तालीम प्रासादिक भजनी मंडळाच्या गणेशोत्सवाचा नावलौकिक अधिक वाढवताना गणेशोत्सवाचा शतकोत्सव तितकाच दिमाखदारपणे राबवताना अनेक सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांवर भर दिला. राजशेखर हिरेहब्बू यांनी मंडळाचा नावलौकिक याही पुढं कायम ठेवण्यासाठी विधायक उपक्रम राबवले जातील अशी ग्वाही दिली. ह्या गणपतीचं रोज आम्ही एक नित्यनेमाने पूजा करतो, रोज नित्यनेमाने पूजा करतो. गणपती मंदिर बांधलेलं आहे आणि परवाच आम्ही त्या गणपतीला एक सागवानी सिंहासन केलं आहे. जवळजवळ ह्या सिंहासनला 1.25 लाख ते 1.5 लाख रुपये खर्च पडले आणि हे सिंहासन कुमार शिरशी यांनी केलं आहे. आणि हे गणपती यावर्षी 103 वर्षाचे आहेत. दोन वर्षाकधी 100 वर्षा वर्षात बदल म्हणजे तेव्हा मोठा आम्ही कार्यक्रम केला होता आणि वर्षाला सगळ्या मंडळाचे कार्यकर्ते रक्तदान शिबिर सगळे म्हणजे सगळे कार्यकर्ते. सुमारे 102 वर्षांची मोठी परंपरा लाभलेलं हे गणेश मंडळ सोलापुरातील जुनं आणि तितकंच आदर्शवत असं मंडळ मानण्यात येतं.
पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी मंडळाच्या आदर्शवत वाटचालीचं कौतुक करून पाठ थोपटली आहे. सागर हिरेहब्बू, योगेश कल्लूरकर, सिद्धेश्वर नावडे, संतोष कस्तुरे, अजय काबणे, विश्वनाथ शिलवंत ही पाचवी पिढी हा वारसा आज समर्थपणे पुढे नेत आहे. स्वातंत्र्य चळवळीत श्री सिद्धेश्वर तालमीचं मोठं योगदान राहिलं असून हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी यांनी लावलेल्या इवल्याशा रोपट्याचं अर्थात गणेशोत्सवाचं आज वटवृक्षात रूपांतर झालंय.